नमस्कार मित्र होीम भाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भीम भाष्य या दृश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल पंचवीस पैलू तब्बल पंचवीस आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे या महामालिकेत प्रत्येकी वीस मिनटाचा एक असे एकूण चोपन्न एपिसोड्स असणार आहे आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे आपल्या भारत देशासाठी त्यांनी जे स्वप्न दाखवलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे चला तर पुढे जाऊया मित्र हो आजच्या या सदतीसाव्या एपिसोडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी बहुआयामी प्रतिभा होती तिचा एक अतिशय आगळा वेगळा पैलू आपण चर्चेला घेणार आहोत तो पैलू म्हणजे एक पत्रकार म्हणून एक संपादक म्हणून त्यांनी केलेली विशेष कामगिरी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुळातून पत्रकारितेकडे वळलेच कसे आणि का हे आपण समजावून घेऊया डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणातून आणि आपल्या लेखनातून अनेक वेळा असं सांगितलं होतं म्हटलं होतं की प्रत्येक दिवशी दररोज प्रत्येक खेडेगावामध्ये दलित आणि सवर्ण यांच्यामध्ये संघर्ष होत असतो परंतु मुख्य प्रवाहातली जी वर्तमानपत्र आहेत खरं म्हणजे ते काँग्रेसची वर्तमानपत्र असा असा उल्लेख करतात ही वर्तमानपत्र या प्रकारच्या बातम्यांना अजिबात महत्व देत नाहीत किंबहुना त्यांनी जवळजवळ असा निश्चयच केलेला आहे की दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा संबंधी कुठलीही बातमी प्रसिद्धी करायची नाही असा त्यांनी चंग बांधलेला आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा विचार केला की आपण पत्रकारितेमध्ये शिरलं पाहिजे आणि त्यांना मुखपत्राची नितांत आवश्यकता होती म्हणजे समाज सुधारक म्हणून आणि नंतर राजकीय नेते म्हणून या दोन्ही दृष्टिकोनातून त्यांना आपलं स्वतःच मुखपत्र असणं ही काळाची गरज आहे असं वाटत होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ते पत्रकारितेकडे वळले त्यांनी वर्तमानपत्राच्या जगतामध्ये प्रवेश केला तो एकोणीशे वीस साली त्यांचं पहिलं वर्तमानपत्र जे होतं ते होत मूक नायक हे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं ते एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस या दिवशी त्यावेळी बाबासाहेब फक्त एकोणतीस वर्षाचे होते ते त्यावेळी मुंबईत अशासाठी आले होते की परदेशी शिक्षण घेत असताना सुरुवातीला ते अमेरिकेला गेले आणि तिथून पी एच डी झाल्यानंतर ते इंग्लंडला गेले तिथे ते डॉक्टर ऑफ सायन्स आणि बॅरिस्टरच्या पदवीचा अभ्यास करत होते ते करत असताना ज्या शिष्यवृत्तीवर ते पदलेशी गेले होते सयाजीराव गायकवाडांनी जे बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांनी त्यांना ती शिष्यवृत्ती दिली होती तिची मुदत संपली आणि त्यांना एक्सटेंशन मिळालं नाही वाढीव मुदत मिळाली नाही म्हणून नाईलाज असं त्यांना भारतात काही काळासाठी परत यावं लागलं त्या कालखंडामध्ये त्यांनी हे वर्तमानपत्र चालू केलं मूक नायक आणि त्यांच्या या पहिल्या प्रयत्नाला अर्थसहाय्य दिलं होतं ते स्वत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरचे नरेश शाहू छत्रपती यांनी अर्थसहाय्य दिलं होतं आश्चर्याची आणि अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी मूकनायकची सुरुवात झाली त्यावेळी त्या ती बातमी सर्व दूर जावी आणि सर्वांना हे विदित व्हावं की हे वर्तमानपत्र सुरू झालेलं आहे म्हणून केसरीमध्ये मूकनायकची जाहिरात यावी जाहिरात म्हणजे पैसे देऊन केलेली जाहिरात त्यामध्ये प्रसिद्ध व्हावी अशी डॉक्टर आंबेडकरांची इच्छा होती तुम्हाला आश्चर्य वाटेल की पैसे देऊन जाहिरात देण्याची तयारी असताना सुद्धा केसरीने लोकमान्य टिळकांच्या केसरीने ती ऑफर नाकारली आणि ती जाहिरात सुद्धा स्वीकारायला विरोध केला म्हणजे दलितांवरच्या अन्याय अत्याचाराला प्रसिद्धी तर मिळत नव्हतीच परंतु त्यांचं वर्तमानपत्र हे जाहिरात द्यायला देताना पैसे द्यायला तयार असून सुद्धा पैसे बोलायला तयार असून सुद्धा ते करू दिलं नाही म्हणजे ते जसे अस्पृश्य होते तशी त्यांची जाहिरात अस्पृश्य होती असाच तो असा समज दृढ झालेला होता असं आपल्याला दिसत मूक नायकचे पहिले बारा अंक जे काढण्यात आले त्याचं जवळजवळ सगळे लिखाण एक हाती डॉक्टर आंबेडकरांनी केलं होतं म्हणजे रिपोर्ट्स असो टिप्पणी असो वेगवेगळ्या विषयांवरची किंवा अर्थात संपादकीय असो हे सगळं लिखाण एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं डॉक्टर आंबेडकर हे स्वतः कधीही मूकनायकचे अधिकृत संपादक झाले नाहीत त्याची कारणं होती त्यांनी ती जबाबदारी नावाला दुसऱ्यांवरती सोपवलेली होती परंतु सगळा कारभार ते स्वतःच करत असत ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच एकोणीशे वीस सालच्या उत्तरार्धामध्ये ज्यावेळी थोडेसे पैसे जमवून पुन्हा ते लंडनला आपलं उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी ज्यावेळी गेले त्यावेळी मात्र त्यांना लंडन मधून मूक नायकच्या कामावरती लक्ष ठेवावं लागलं त्याची निगराणी करण्याचं काम त्यांनी लंडन मध्ये विद्यार्थी दशेत असताना केलं आपलं उर्वरित उच्च अतिउच्च शिक्षण पूर्ण करीत असताना असतानायकला सुरुवात झाली तेव्हापासून अगदी सर्व काळ अतिशय गंभीर असे आर्थिक आणि प्रशासकीय प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित झाले होते डॉक्टर आंबेडकर ज्यावेळी परदेशी परत गेले उच्च शिक्षणासाठी त्यावेळी हे वर्तमानपत्र चालू राहावं म्हणून त्यांचे पारसी मित्र नवल भातेना ज्यांचा उल्लेख पुन्हा पुन्हा डॉक्टर आंबेडकरांच्या चरित्रात येतो अनेक प्रकारे या पारशी मित्राने त्यांना मदत केली ज्यावेळी ते अमेरिकेत विद्यार्थी होते तेव्हापासून हे भतेना हे त्यांच्याबरोबर होते त्यांचे मित्र होते अनेक प्रसंग आहेत त्याचे परंतु ह्या नवल भातेना या मित्राने त्यांना मदत करून कसं बस ते मूकनायक तग धरून राहिलं होतं म्हणजे अत्यंत कठीण परिस्थिती ज्यावेळी आली त्यावेळी नवल भतेना यांनी गोदरेज कंपनी जी आजची आहे त्या गोदरेज कंपनीची जाहिरात मिळवली आणि त्यावरती काही काळ तरी ते चालू शकलं मात्र तीन वर्ष चालल्यानंतर मूक नायक हे बंद पडलं नंतरच्या वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण उच्च शिक्षण पूर्ण करून परत आले एकोणीसशे तेवीस साली आणि त्यांनी सामाजिक कार्याला आरंभ केला आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी जी सामाजिक आंदोलन उभी केली सुरुवातीलाच म्हणजे महाडचा सत्याग्रह असेल समतेचा संघर्ष एकोणीसशे सत्तावीस सालचा किंवा नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल एकोणीसशे तीस सालचा ही सगळी मोठी सामाजिक आंदोलनं चालवीत असताना त्याला दिशा देत असताना त्याचं नेतृत्व करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या स्वतःच्या मुखपत्राची नितांत आवश्यकता आहे हे पटलेलं होतं आणि ही आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी नवीन वर्तमानपत्र सुरू केलं त्याचं नाव होत बहिष्कृत भारत आणि हे जे प्रकाशन होतं ते जवळजवळ तीन वर्ष चाललं एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे एकोणतीस म्हणजे महाडच्या सत्याग्रहापासून तर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहापर्यंत हे उत्तमपैकी बहिष्कृत भारत हे नियतकालिक चालू होतं आणि मूकनायक सारखंच बहिष्कृत भारतमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टीचं काम करायचं सगळी कामं करायची जबाबदारी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती मग ते रिपोर्ट लिखाण असो किंवा वेगवेगळ्या विषयावरती टीका टिप्पणी करण्याचं काम असो किंवा अर्थाचं संपादकीय लिख लिहिण्याचं काम असो ही सगळी कामं एक हाती डॉक्टर आंबेडकरांनी केलेली दिसतात नंतर एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या कालखंडामध्ये आपण पाहिलेलं आहे पूर्वीच्या एपिसोड्समध्ये की लंडनमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्सेस म्हणजे गोलमेज परिषदा झाल्या तीन गोलमेज परिषदा झाल्या आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपली राजनीती किंवा आपली जी आ, राजनीतिक राजकीय जी रणनीती आहे ती रणनीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी म्हणून त्यांना आणखी एका वर्तमानपत्राची आवश्यकता भासायला लागली पुन्हा एकदा त्यामुळे एकोणीसशे तीस साली त्यांनी तिसरं त्यांचं मुखपत्र चालू केलं त्याचं नाव सुरुवातीला त्याचं नाव होतं समता आणि नंतरच त्याचं नाव होतं जनता अं आणि जनता हे जास्तीत जास्त काळपर्यंत चाललेलं त्यांचं प्रकाशन होतं एकोणीसशे तीस सालपासून एकोणीसशे छपन्न पर्यंत ते चाललं जाता जाता मुद्दाम तुम्हाला सांगा असं वाटतं की अगदी अलीकडेच महाराष्ट्र शासनानं जनता हे जे पत्र होत त्याच्या पहिल्या अठ्ठेचाळीस इश्यूचा एक खंड प्रकाशित केलेला पुस्तकाच्या रूपाने त्याच साईज तो मी आपल्याला दाखवणार आहे जनता जनताचे सगळे अंक ज्या साईजचे असायचे त्या साईजमध्येच हा हे पुस्तक हा ग्रंथराज नुकताच अगदी अलीकडच्याच काळात महाराष्ट्र शासनाने बाहेर काढलेला आहे हे अतिशय कौतुकाची गोष्ट आहे असं मला वाटतं जनता हे अनेक वर्ष चाललं एकोणीसशे पंचावन्न छप्पन्नपर्यंत चाललं परंतु एकोणीसशे छप्पन्नमध्ये त्यांचं निर्माण होण्याच्या आधी डॉक्टर आंबेडकरांनी आपलं शेवटचं मुखपत्र काढलं त्याचं नाव होत प्रबुद्ध भारत पहिली दोन वर्तमानपत्र जी होती मुक नायक आणि बहिष्कृत भारत ही दोन्ही जवळजवळ सगळीच एका हाती त्यांनी लिहिली होती त्यातल्या सगळ्या गोष्टी मात्र एकोणीसशे तीस नंतर त्यांनी जी वर्तमानपत्र काढली मग समता असेल जनता असेल किंवा प्रबुद्ध भारत असेल या सगळ्या नियतकालिकांची जबाबदारी त्यांनी आपल्या सुशिक्षित सहकाऱ्यांवर सोपवली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी नियतकालिक ही जी वर्तमानपत्र चालवली ती म्हणजे एक प्रकारे त्याची सुरुवात महात्मा फुलेंनीच केली होती सत्यशोधक चळवळ महात्मा फुलेंची जी सत्यशोधक चळवळ होती तिचं मुखपत्र जे होतं त्याचं नाव होतं दीन बंधू दीनबंधूने घालून दिलेली जी परंपरा होती त्याच परंपरेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली नियतकालिक काढली आणि एक नुसता ओझरता दृष्टिक्षेप जरी टाकला वेगवेगळ्या त्यांच्या प्रकाशनांवर त्यांच्या नियतकालिकांवर त्यांच्या वर्तमानपत्रांवर तर आपल्याला काय दिसतं पहा मूक नायक नंतर बहिष्कृत भारत नंतर समता नंतर जनता आणि शेवटी प्रबुद्ध भारत म्हणजे सामाजिक क्रांतीमध्ये जे वेगवेगळे टप्पे येतात त्या टप्प्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या नियतकालिकांचं नामकरण केलेलं आपल्याला दिसून येतं डॉक्टर आंबेडकरांनी पत्रकारिता पत्रकारितेमध्ये असताना आणि पत्रकार संपादक म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी अनैतिक पत्रकारिता जी आहे जी सत्याचा अपलाप करते जी बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची दखल घेत नाही किंबहुना त्या अत्याचारांचं समर्थन करते अशा प्रकारची जी पत्रकारिता होती त्याचा कठोर शब्दात डॉक्टर आंबेडकरांनी निषेध केलेला आहे एकोणीसशे वीसच्या दशकामध्ये मुकनायक आणि बहिष्कृत भारत या दोन्ही मुखपत्रांनी अनेक विवादास्पद विषयांवर अतिशय प्रभावी अशी मांडणी केली मग त्यामध्ये धार्मिक विषय होते सामाजिक विषय होते आणि अर्थात राजकीय विषय होते परंतु अतिशय ठाम अशी मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती आणि त्यामुळे बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या बहिष्कृत हितकारिणी सभेचं मुखपत्र झालं होतं त्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चळवळी केल्या जी जी आंदोलन उभी केली मग महाडचा सत्याग्रह असेल एकोणीसशे सत्तावीस सालचा किंवा एकोणीसशे तीस सालचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल या सर्व आंदोलनांना पाठवळ देण्याचं काम या दोन वर्तमानपत्रांनी बाबासाहेबांसाठी केलेलं आहे आपल्या पत्रकारितेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मावर धर्मशास्त्रावर धर्मग्रंथांवर आणि त्याचा समाजावर जो परिणाम हो होतो आहे त्यावर अतिशय कठोर अशी टीका केलेली आपल्याला दिसून येते डॉक्टर आंबेडकरांचा कडवा विरोध होता काँग्रेस पक्षाला असो किंवा उजव्या विचारसरणीचे जे राष्ट्रवादी आहेत हिंदू राष्ट्रवादी यांना त्यांनी नेहमीच धारेवर धरलं कारण जातीच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी तशी मांडणी करण्यासाठी त्यांनी नेहमीच उदासीनता दाखवली असं बाबासाहेबांचं आग्रही प्रतिपादन होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशी ठाम धारणा होती की आपल्या भारतीय समाजामध्ये जोपर्यंत सामाजिक भेदभाव हे दूर होत नाहीत किंवा सामाजिक भेदभाव हे जर आपण नाकारत राहिलो त्यांचं अस्तित्व आपण नाकारत राहिलो तर आपण राष्ट्रीयत्वाची जी चेतना असते ती चेतना कधीच निर्माण करू शकणार नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं ते असं म्हणाले होते त्यांनी हिंदू धर्माची तुलना आपल्या पत्रकारितेमधून त्यांनी हिंदू धर्माची तुलना एका चार मजली इमारतीशी केली ज्या इमारतीमध्ये चातुर्भरण्याच्या रूपाने चार वेगवेगळे मजले आहेत परंतु एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जायला शिडी मात्र उपलब्ध नाही ज्या मजल्यावर तुमचा जन्म झाला असेल त्या जन त्या मजल्यावरच तुम्हाला मृत्यू आला पाहिजे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जायला तुम्हाला अनुमती नाही ते शक्य होत नाही अशा वेळी त्या समाजामध्ये राष्ट्रीय चेतना कशी निर्माण होऊ शकेल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून उपस्थित केलेला मोठा प्रश्न होता डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले की ज्या समाजामध्ये वेगवेगळ्या समाज घटकांना एकत्र येऊन विचारांचं आदान प्रदान करण्याची सोय नाही ते तो समाज ती गोष्ट ही समाजा त्या समाजाच्या त्या राष्ट्राच्या ऐक्याला निश्चितच बाधक ठरू शकेल इतकी गंभीर बाब आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं डिव्हायडेड सोसायटी म्हणजे जी विभाजन ज्या समाजाचं विभाजन झालेलं आहे त्यातून काय बरं निर्माण होऊ शकतं त्यातून निर्माण होऊ शकते एकमेकांबद्दलची उदासीनता आणि त्यातून निर्माण होऊ शकते उतरंड जातीची उतरंड वर्णांची उतरंड त्यामुळे राष्ट्रीय राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे राष्ट्रीय ऐक्याची जी भावना आहे ती भावना अशा परिस्थितीमध्ये मूळ धरू शकत नाही डॉक्टर आंबेडकर एक पाऊल पुढे जाऊन असंही म्हणतात की जोपर्यंत सामाजिक एकता होत नाही समाज हा जर विभागलाच राहिला तर अस्पृश्य आणि सवर्ण यांच्यामध्ये हिंसा झाल्याशिवाय राहणार नाही आणि तशी ती होत होतीच जातीवर आधारित जी हिंसा होत होती अन्याय अत्याचार जे होत होते त्या सर्वांना डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या मुखपत्रांमधून त्यांना वाचा फोडलेली आहे मूक नायक हे त्या अर्थानं अत्यंत समर्पक असं शीर्षक त्यांच्या पहिल्या वर्तनपत्राचं होतं बहिष्कृत भारतने एकोणीशे वीसच्या दशकामध्ये आणि विशेषतः उत्तरार्धामध्ये एकोणीशे वीसच्या उत्तरार्धामध्ये त्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये दशका लोकांचं लोकमत तयार करण्यामध्ये म्हणजे जाती व्यवस्थेविरुद्ध जातीवर आधारित अन्याय अत्याचारांच्या विरुद्ध लोकमत जागृत करण्यासाठी बहिष्कृत भारतने अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आपल्याला दिसून येईल आणि हे अनेकांना ठाऊक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मुखपत्रातून जे संपादकीय लेख लिहायचे तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याच सामुदायिकरित्या वाचन केलं जात असे म्हणजे वाचू शकतील असे लोक कमी असायचे परंतु प्रत्येक वस्तीमध्ये जे काही वाचू शकणारे असायचे सुशिक्षित किंवा अर्धशिक्षित असतील परंतु ज्यांना वाचता येऊ शकत असे ते सगळ्यांना एकत्र बसवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संपादकीय आहे ते वाचून दाखवत असत आणि त्यावर त्यावरती त्यावर चर्चा घडून येत असे मला असं वाटतं की त्यां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या आंदोलनाबद्दल जी जागृती तयार झाली ती या माध्यमातून झालेली आहे आणि वर्तमानपत्र हे किती प्रभावी माध्यम होऊ शकतं याचा तो एक जिवंत आविष्कार होता असं मला वाटतं एकोणीसशे वीसच्या दशकात एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी वर्तमानपत्र चालवली त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की पूर्णपणे रिसर्च करून गोळा केलेली संशोधन करून गोळा केलेली माहिती आणि तीव्र असा ठाम दृष्टिकोन समावेशक धोरण आणि हे करत असताना एका निर्भय भावनेतून सगळ्या समाजाचा जो समाजाच्या हिताच्या गोष्टीसाठी अत्यंत निर्भयपणे सगळ्या समस्यांना सामोरं जाण्याची प्रवृत्ती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व वरदानपत्रांची वैशिष्ट्ये होती त्यामुळे अर्थातच याचा खूप मोठा परिणाम सर्वसामान्य पदली जनतेवर झाला आणि त्यांच्यामध्ये जागृती तयार झाली आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध उभं राहण्याची ताकद उभं राहण्याची शक्ती त्यांना जे मनोबल हवं होतं ते मनोबल या सगळ्या लिखाणातून त्यांना मिळालेलं आहे या वर्तमानपत्रातल्या लिखाणातून सर्वजणांना उपलब्ध झालेलं आहे असं दिसून येतं या मुखपत्रांच्या माध्यमातून ते मूक नायक असो किंवा बहिष्कृत भारत असो किंवा जनता असो किंवा प्रबुद्ध भारत असो या सगळ्या नियतकालिकांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या समाजाशी संवाद साधत होते आणि त्याचा उपयोग जनमत तयार करण्यासाठी ते करून घेत होते असं दिसत आणि हे जे जनमत तयार करून घेत होते त्याचे विषय किती वैविध्यपूर्ण होते पहा म्हणजे ते सामाजिक असोत आर्थिक असोत राजकीय असोत या सगळ्या विषयावरती जागृती आणि लोकमत तयार करण्याचं काम हे डॉक्टर आंबेडकरांच्या वर्तमानपत्रांनी केलेलं आहे पत्रकारितेमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा एक आग्रह होता तो म्हणजे आंधळेपणानं वर्तमानपत्रांनी आंधळेपणानं व जनतेला संबोधित करता कामाने त्यांनी जन एक प्रकारे जनतेचं वैचारिक नेतृत्व केलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी आपली स्वतंत्र मानकं स्टँडर्ड्स ही त्यांनी प्रस्थापित केली पाहिजेत आणि त्यांनी स्वत आपली वर्तमानपत्र चालवत असताना त्यांनी तत्व म्हणून काही गोष्टींना कठोर विरोध केला त्यामधून त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं तरीसुद्धा त्यांनी तत्व आपली सोडली नाहीत या जाहिरातींमधून असमानता आणि कर्मकांड या गोष्टी त्याचं अधिक दृढीकरण होत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या अनैतिक आणि बेजबाबदार जाहिरातींना पायबंद घातला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं का वाटेल ते झालं तरी चालेल परंतु माझ्या वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारच्या अनैतिक जाहिराती येणार नाहीत यामधून त्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं परंतु ते नुकसान सुद्धा सहन करून डॉक्टर आंबेडकरांनी तत्व म्हणून अशा प्रकारच्या जाहिराती स्वीकारण्याचं नाकारलं ना एकोणीसशे सत्तावीस साली एक हिंदू मुलगी युवती आणि एक मुस्लिम युवक यांनी लग्न केलं लग, त्यावर सगळ्या मुख्य प्रवाहातल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी अत्यंत कडवटपणे त्याच्यावरती टिप्पणी केली त्या उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बहिष्कृत भारतमधून त्या विवाहाला सपोर्ट तर केलाच त्याला संपूर्ण पाठिंबा तर दिलाच परंतु त्या विवाहाला ज्यांनी विरोध केला होता किंवा एकंदरच आंतरधर्मीय विवाहांना ज्यांचा विरोध होता त्या सगळ्यांवरती कडाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मुखपत्रांमधून तुटून पडलेले आपल्याला दिसून येत त्यांचा असा आग्रही प्रतिपादन होत की विवाह ही व्यक्तिगत गोष्ट आहे आणि त्यामध्ये तिसऱ्या माणसाला काही अधिकार असायचं काही कारण नाही तो दोन व्यक्तींमध्ये झालेला करार आहे आणि ते पूर्णपणे व्यक्तिगत स्वरूपाचं नातं आहे तिथे आपण जात धर्म या गोष्टी आणता कामा नयेत असा त्यांचा आग्रह होता डॉक्टर आंबेडकरांचं एक पत्रकार म्हणून एक संपादक म्हणून त्यांची जी कारकिर्द होती ती तसं म्हटलं तर लहानशीच कारकिर्द होती परंतु अत्यंत प्रभावी अशी ही कारकिर्द होती आणि ज्यावेळी मुख्य प्रवाहातली वर्तमानपत्र अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायचं नाकारत होते किंबहुना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची दादही दाद दखल घेत नव्हते किंवा त्याला उलट समर्थन त्याचं करत होते अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या दलित समस्यांसाठी पद शोषित पीडितांच्या समस्यांसाठी एक व्यासपीठ एक विचारपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्यातूनच त्यांनी सामाजिक क्रांतीचा पाया रचला सामाजिक क्रांतीची पायाभरणी त्यातून त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी पत्रकारिता होती ती नव राजकारण जे सामूहिक किंवा सामुदायिक सक्रियतेकडे जाणार राजकारण जे सुरू झालेलं होतं त्याला एक टोन सेट करणारी अशी पत्रकारिता होती आणि केवळ दलितांमध्ये जागृती करण्यासाठी केवळ लोकमत जागृत करण्यासाठी किंवा लोकमत तयार करण्यासाठी मग आर्थिक सामाजिक धार्मिक राजकीय अशा सगळ्या विषयांवरती लोकमत तयार करण्यासाठी तर त्याचा उपयोग झालाच परंतु आणखी पुढे जाऊन असंही म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय नेतृत्वाची पायाभरणीसुद्धा या सगळ्या मुखपत्रांनी केलेली आहे आणि ते करत असताना त्यांचं जहाल राजकारण आणि सामाजिक समतेचा सा त्यांनी धरलेला आग्रह आणि हे सगळं करत असताना काही मूलगामी तत्वांची पाठ राखण अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकंदरीत पत्रकारिता होती असं आपल्याला म्हणता येऊ शकेल मित्र आजचं आपलं हे सत्र आपण इथे थांबूया परंतु जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो जर भीम भाश्य ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा ती शेअर करा आणि ती सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण लवकरच धन्यवाद नमस्कार